जपला मराठीचा विषय असून आपल्याला मराठी व्याकरण बघायचं आहे. मागच्या लेक्चरला आपण सर्वनाम म्हणजे स्वीकारी आणि अविकारी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद पाहिलं. हे आपले विकारी होते, अविकारी आहे, क्रिया विशेषण, शब्दयोगी, केवल प्रयोगी आणि उभयांगी अव्ययांचा आपण अभ्यास केला. अविकारी जे आहेत त्यांना म्हणतात अव्यय, कारण ते बदलत नव्हते म्हणून त्यांना म्हणायचं अव्यय. हे मी मागच्या लेक्चरला तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला दिले वाक्याचे प्रकार, टाइप्स ऑफ सेंटेन्स. आपल्याला टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्याचे प्रकार हे आपल्याला इंग्लिशमध्ये पण असतं, सेम मराठीमध्ये सुद्धा आपल्याला आहे. तर वाक्याच्या प्रकारामध्ये आपण चार बघितले, तर प्रतिज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य आणि आज्ञार्थी वाक्य असे आपले चार प्रकार वाक्यांचे पडतात. तर वाक्य म्हणजे काय? तर संपूर्ण अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला पूर्ण असेल तरी त्याचा अर्थ पूर्ण होतो त्याला वाक्य असं म्हणतात. त्याचे उद्देश वाक्याचे दोन प्रकार सुद्धा आहेत, उद्देश आणि विधेय, ते आपण घेणार आहोत. पण आधी आपण वाक्याचे प्रकार बघायचे आहेत, विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. हे चार प्रकार आहेत. हे चार प्रकार काय आहेत? की ही वाक्य त्याच्यामध्ये असं असते की या विधानार्थी वाक्यामध्ये काही एक नॉर्मल सेंटेन्स असतं, विधान केवळ विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी म्हणतात. यात आपण काय आहे त्याची डिफाईन आणि एक्झाम्पल आपण बघूया वाक्याच्या प्रकारामध्ये. तर आपण पहिले विधानार्थी वाक्य जे आहे ते बघूया काय म्हणते. विधानार्थी वाक्य त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं, त्याची डिफाईन अशी येते की ज्या प्रकारात ज्या प्रकारात वाक्यात केवळ विधान केलेले असते, विधान असतं केलेलं, फक्त नॉर्मल आपलं सेंटेन्स असतं त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. ज्यामध्ये केवळ एकच विधान केलेलं असतं त्याला काय म्हणायचं? एकच विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. म्हणजे एक उदाहरण आपण बघू. याच्यामध्ये एकच विधान केले, राम दररोज व्यायाम करतो, त्याला म्हणायचं विधानार्थी वाक्य. अजून असं आपण दुसरं देऊ शकतो उदाहरण, माझे घर शाळे जवळ आहे. एकच विधान आहे याच्यामध्ये, केवळ माझे घर. नॉर्मल सेंटेन्स असतात की त्याला काय म्हणायचं? विधानार्थी. ज्याच्यामध्ये नॉर्मल वाक्य आपलं जे असतं त्याला म्हणायचं विधानार्थी वाक्य. बरोबर आहे? त्याला आपण काय म्हणतो? विधानार्थी. नॉर्मल असतं की मी शाळेत जातो. बरोबर आहे? आपण सुद्धा म्हणतो की मी शाळेत जातो, त्याला नॉर्मल विधान आपण म्हणतो. की केवळ एकच विधान असतं, नॉर्मल सेंटेन्स असतं त्याला म्हणायचं विधानार्थी वाक्य. आता दुसरं जे आहे इझी ओळखायला, काही या वाक्य प्रकारांमध्ये काही वाक्य जे आहेत, वाक्य प्रकार ओळखायला फार सोपे आहे. ती म्हणजे नॉर्मल सेंटेन्स असतं त्याला विधानार्थी म्हणतात. आता दुसरा जो प्रकार आहे तो आपल्याला फारच ओळखायला सोपा आहे. दुसरा प्रकार जो आहे त्याला म्हणतो आपण प्रश्नार्थी वाक्य. ते ओळखायला फार सोपं आहे, ज्याच्यामध्ये फक्त क्वेश्चन्स मार्क किंवा प्रश्न विचारलेला असतो.
त्याला म्हणतो आपण प्रश्नार्थी वाक्य. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य आता याची डिफाईन काय आहे, तर याची डिफाईन अशी येते ज्या वाक्यात प्रश्न विचारला जातो, विचारलेला असतो किंवा जातो असं लिहू शकतो, विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. उदाहरणार्थ द्यायचं झालं की प्रश्नार्थी वाक्य, त्याला आपण प्रश्न विचारला असतो, तुला लाडू आवडला का किंवा आवडतो का, तुला लाडू आवडतो का, या सिम्बॉल्स वरून आपण समजू शकतो की वाक्य कोणत्या प्रश्नार्थी. आपण जर क्वेश्चन मार्क्स वाक्यात राहतो त्याला म्हणायचं प्रश्नार्थी वाक्य. जे नॉर्मल सेंटेन्स असतं त्याला म्हणायचं विधानार्थी वाक्य. दुसरा जो प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य, त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क असतो तेव्हा सहज ओळखायचं की या वाक्य जे आहे ते कोणत्या प्रकारचं आहे, कोणतं वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य. हे आपण दुसरा प्रकार बघितला की एकदम इझी आहे, ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. मी तुम्हाला दिलेलं आहे उदाहरण. अजून एक उदाहरण आपण घेऊ शकतो, तू केव्हा आलास. आपण एकमेकाला प्रश्न विचारतो तू केव्हा आलास, तेव्हा हे प्रश्नार्थी वाक्य असतं. आपण डेली हे वाक्याचे जे प्रमाण प्रश्नार्थी वाक्य आहे किंवा आपण हे वाक्यांचे प्रकार हे आपण डेली सतत यूज करत असतो, विधानार्थी यूज करतो, प्रश्नार्थी करतो, त्यानंतर उद्घाती करतो आणि आधार्थी. हे वाक्याचे प्रकार आपण सतत डेली यूज करतो पण आपल्याला लक्षात येत नाही की हे त्या प्रकारांचं आहे वाक्य. तर हे प्रश्नार्थी वाक्य म्हणजे ज्याच्या वाक्यात क्वेश्चन मार्क असतो त्याला प्रश्नार्थी म्हणतात. आता तिसरा जो वाक्य प्रकार आहे तो तरी फार सहज आपण ओळखू शकतो असं आहे, त्याचं नाव आहे उद्गारार्थी वाक्य. तिसरा जो प्रकार आहे त्याचं नाव आहे उद्गारार्थी उद्गारार्थी वाक्य. आता उद्गारार्थी वाक्य त्याचं सिम्बॉल सुद्धा आहे असं आहे. मी मागच्या लेक्चरला तुम्ही मागच्या पाठामध्ये जेव्हा लेक्चर घेतलं त्या व्याकरण प्रकार घेतलेला होता, त्याचं अव्ययामध्ये सुद्धा असा सिम्बॉल्स होता, त्यांचं नाव होतं केवल प्रयोगी अव्यय. आणि उद्गारार्थी वाक्य त्याचं सुद्धा सिम्बॉल कसं आहे, सेम केवल प्रयोगी अव्ययासारखं सिम्बॉल आहे. पण हे सिम्बॉल मी आता इथे का दाखवलं तुम्हाला, आपण ज्या वेळी तुम्हाला पेपरमध्ये किंवा इतर कुठेही विचारलेलं असतं अव्यय, त्यावेळी अव्ययामध्ये या सिम्बॉलला आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणायचं आहे. पण वाक्याच्या प्रकारमध्ये वाक्याचे प्रकारामध्ये हा जर सिम्बॉल आला तर त्याचं डोळे म्हणून आपल्याला लिहायचं आहे की उद्गारार्थी वाक्य. आपण कन्फ्यूज होतो जर वाक्याच्या प्रकारामध्ये जर हा सिम्बॉल आला तर आपल्यापैकी बरेच जण मिस्टेक करतात की त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट केवळ प्रयोगी अव्यय म्हणून डिक्लेअर करतो लिहितो. पण विचारलंय काय, वाक्याचे प्रकार विचारले म्हटल्यानंतर आपल्याला हा जो सिम्बॉल आहे तो उद्गारार्थी वाक्य म्हणूनच आपल्याला लिहायचं. जर अव्यय विचारलं तर आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणून आपण याचा उल्लेख करायचा. पण वाक्याचे प्रकार जर विचारले आणि हा सिम्बॉल आला तर आपल्याला लक्षात हे नेहमी ठेवा की ते उद्गारार्थी वाक्य आहे.
परत काढलेला होता. तर हे उद्गारार्थी वाक्याची डिफाइन अशी आहे मुलांनो, या प्रकारच्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो. उद्गारार्थी वाक्य म्हणण्याच्या वाक्य प्रकारात बोलायचा उद्गार आपल्याला केवळ प्रयोगी अव्यय आहे असे सांगितले. की मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की भावना व्यक्त केल्या जातात तेव्हा केवळ प्रयोगी अव्यय असं म्हटलं जातं. आळस दुःख पिळं जे आहेत ते व्यक्त केलेल्या वाक्यात असतं त्याला केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. पण इथे कसं या वाक्याच्या प्रकार या प्रकारात भावनेचा उद्गार काढलेला असतो मला उद्गाराचे वाक्य म्हणतात. आता आपण त्याचं उदाहरण बघूया. म्हणजे पण गळ अरे रे बरोबर आहे फार वाईट झाले. म्हणजे भावना आपण व्यक्त केली दुःख जे आपण व्यक्त केलेलं आहे. दुसरं आहे बघू आपण शाबास सांगले काम केलेस. आपण जे म्हणतो शब्द चांगले काम केलेस मग त्याला काय म्हणायचं? शब्द चांगले काम केलेस म्हणजे हे काय झाले? उद्गारार्थी वाक्य आपलं झालेलं आहे. ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो त्याला उद्गारार्थी वाक्य असं म्हणतात. आता वाक्य प्रकारात आपला शेवटचा वाक्य प्रकार राहिलेला आहे त्याचं नाव आहे आज्ञाती. त्याचं नाव काय आहे? आज्ञाती वाक्य. आज्ञाती वाक्य त्याच्यामध्ये आपण एखाद्री आपण आपल्या ज्याला आपण म्हणतो की कमांड आपण एखाद्री कमांड देतो त्यावेळी ते आज्ञा आपण एखाद्याला आज्ञा करतो कमांड्स देतो त्यावेळी आपण हे काय म्हणतो? आज्ञाती वाक्य. वाक्य असं म्हणतात. या प्रकारात आज्ञा किंवा आपण एखाद्याला आदेश देतो तेव्हा त्याला आपण आज्ञाती वाक्य असं म्हणतो. आपण म्हणतो इकडे ये. इकडे ये म्हणजे काय? मी तुम्हाला दिलेली आहे आज्ञा इकडे येण्याची. बरोबर आहे मुलांना. त्यानंतर आपण असं अनेक शब्द आपण हे जर तुम्हाला बोलले की वाक्य प्रकार हे आपण डेली सतत यूज करत असतो पण आपल्याला ते कळत नाही की कुठल्या वाक्य प्रकारामध्ये येतात त्याचा आपल्याला पूर्ण आपण अभ्यास करत नाही पण आपल्याला वाक्य प्रकार समजत नाही. तर मुलांना याची डिफाईन अशी येते या प्रकारात वाक्यात आज्ञा किंवा आदेश असतो त्याला आज्ञाती वाक्य म्हणतात. ज्याच्यामध्ये आज्ञा किंवा एखाद्याला आपण आदेश करतो त्याला आज्ञाती वाक्य असं म्हणतात. कोणतं उदाहरण आहे त्याचं बघूया मुलांनो. रांगेत
बसम बरोबर आहे मुलांनो रांगे बसम तेव्हा रांगेत चला त्यानंतर उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा किंवा दररोज व्यायाम व्यायाम करा आपण एकत्र दररोज व्यायाम करा असं आपण म्हणत असतो म्हणजे आपण ह्या आज्ञा देत असतो एखाद्याला आपण काय करतो आज्ञा देत असतो आपण बोलवत असतो तेव्हा आपण मी म्हणते की मुलांना इकडे या म्हणजे मी तुम्हाला दिलेली ही आज्ञा त्याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य तर मुलांनो आपण वाक्याचे चार प्रकार बघितले ज्याचं ना आपण पहिला विधानार्थी वाक्याचे नॉर्मल सेंटेन्स असतो दुसरा जो प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य ज्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क विचार क्वेश्चन मार्क असतो तो आपण सहज ओळखू शकतो की त्याचं नाव आहे प्रश्नार्थी वाक्य त्याचं प्रकारचं कोणत्या प्रकारे तो प्रश्नार्थी प्रश्नार्थी वाक्यामध्ये येतो तिसरा जो आहे तो उद्गारार्थी वाक्य ज्याच्यामध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्स जे आपण एक्सक्लेमेटरी सिम्बॉल्स आपल्याकडे असतो ते आपण सहज ओळखू शकतो की हे उद्गारार्थी वाक्य आहे चौथा प्रकार आपण आता लिहून दिलेला आहे आज्ञार्थी वाक्य त्याच्यामध्ये आपण एखादी कमांड्स पास करतो बोलतो किंवा आज्ञा देतो कमांड देतो त्याला म्हणायचं आज्ञार्थी वाक्य असे हे वाक्याचे चार प्रकार आपण पाहिले पुढच्या लेक्चरला व्याकरणच्या भागामध्ये आपल्याला अजून व्याकरणचा पुढच्या व्याकरणचा आपल्याला अभ्यास करायचा आहे